नमस्कार टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक एव्हा आताच्या घडामुळे चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट प्रत्येक शेतात पाणी भारत सरकार जलसंधारण आणि त्यांचे व्यवस्थापन याला उच्च प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई अंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोनशे चौसष्ट पॉईंट चौतीस हजार हेक्टर शेत क्षेत्र हे तुषार सिंचनाखाली आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षातील खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या निर्णयास केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहाराविषयक मंत्रिमंडळ समितीने सी ए मंजुरी दिली आहे तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल चारशे रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार सन दोन हजार एकवीस आणि बावीस अवकाळी पाऊस व गारपिटाचे मदत निधी आदेश या ठिकाणी निर्गमित झालेले आहे तर अचलपूर चांदूर बाजार मतदारसंघातील अवकाळी पाऊस व गारपिटाचे जे नुकसान झालं होतं तर नऊ कोटी रुपये वाटपाचा या ठिकाणी आदेश निर्गमित झालेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन वस्तू धोरण जाहीर करण्यात आले आहे यात पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक होऊ शकते यासाठी कापसाची प्रक्रिया क्षमता तीसवरून ऐंशी टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सहकाराशी निगडीत करोडो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार आणखी पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहे या सर्व निर्णयामुळे पी ए एचे उत्पन्न आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढतील तसेच खते कीटकनाशके बी बियाणे आणि कृषी यंत्रसामग्री आदी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध या ठिकाणी होणार असल्याचं कळतं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग पंजाब सरकार आणि पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना यांनी संयुक्तपणे पी ए यू लुधियाना येथे नऊ जून दोन हजार तेवीस रोजी भातखोड व्यवस्थापन धोरणे आणि कृती योजनावर कार्यशाळा आयोजित या ठिकाणी करण्यात आलेली आहे याच्यामुळे आता तेथील ते शेतकऱ्यांना मोठा फायदासुद्धा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पूर्व पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वीज गर्जनासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं या ठिकाणी दिलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अंत्यसंस्कार आणि धार्मिक कार्यात महत्त्वाची समजली जाणारी गौरी शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते हे सिद्ध केले वर्ध्याच्या एका तरुण शेतकऱ्याने कमी शेती असलेल्या तरुण शेतकऱ्याने बाजारात शेणापासून तयार होणाऱ्या गौराची उपलब्धता आणि त्याची मागणी ओळखली आपल्या शेतात गायीच्या शेणापासून हा शेतकरी गौऱ्या तयार करतो आणि त्या गौऱ्या आलेल्या ऑर्डरप्रमाणे विकतो त्याला मिळ ऑर्डर देखील या ठिकाणी वाढू लागले आहे आणि त्याचं आर्थिक उत्पन्न सुद्धा या ठिकाणी वाढू लागलेलं ला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून प्रतिषेत असतो असं असताना यवतमाळ बाजार समितीमध्ये मागील तीन ते ती चार दिवसापासून तुरीचे भाव वधारले असून तूर डाळीला नऊ हजार ते दहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे बाजार समितीमध्ये तूर उत्पादक शेतकरी तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे यवतमाळ बाजारात समिती दररोज तीन ते चार हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकरी आणत असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा